करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन हे आज बंद राहणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसराची स्वच्छता सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 3 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार आहे आणि त्यापूर्वी आज हे मंदिर बंद राहील अशा स्वरूपाची माहिती आहे. मंदिर स्वच्छता करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयाविषयी आपल्याला अधिक माहिती देतात प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहे. शेखर, गुरु आपल्याला माहिती आहे कोल्हापूरचा एक मोठा उत्सव म्हणून या नवरात्रोत्सवाकडे पाहिलं जातं आणि त्याचीच लगबग जी आहे ती आई अंबाबाई मंदिरात सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून मंदिरातील संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आलेला आहे. शिखरांची रंगरंगोटी केलेली आहे. मंदिर देखील आतून स्वच्छ केले. मात्र आज प्रामुख्यानं गाभाऱ्याची स्वच्छता होणार आहे. ज्या ठिकाणी आई अंबाबाईची मूर्ती आहे त्या ठिकाणची स्वच्छता पूर्ण या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच आज दिवसभर जे आहे ते आई अंबाबाईचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. खरतर मूर्तीला कोणत्याही पद्धतीनं इजा होऊ नये यासाठी गुरु गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने एरले पद्धत वापरली जाते. म्हणजे मूर्तीला पूर्णपणे झाकून ठेवलं जातं आणि त्यानंतर पाण्याच्या फवाऱ्यानं हा संपूर्ण गाभारा धुवून काढला जातो. अशाच पद्धतीची ही संपूर्ण प्रक्रिया असते ज्याला दिवसभर अवधी लागतो आणि म्हणूनच आज दिवसभर हे मंदिर बंद राहणार आहे आणि त्यासाठी भाविकांनी समजून घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन केलं आहे. धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.